मनातलेच राजे. आमचं आम्ही लोकशाही मानणारी माणसं आहे, त्यामुळं आमचं आता नावात राजे जे घरात जन्मले म्हणून आहे, नाहीतर काय दुसऱ्यांच्या काय तर शिवेंद्र पाटील झालो असतो, शिवेंद्र देशमुख झालो असतो, किंवा शिवेंद्र खत्राळ झालो असतो, काय तर नावच काय शेवटी हवं काय. आम्ही इतके वर्ष आमच्या घरातली राजकारणात का टिकलो, तर सर्वसामान्यांशी त्या पद्धतीनं मिळून मिसळून त्या पद्धतीनं राहिलो. राजेशाही थाट किंवा राजेशाही पद्धती वगैरे ह्या सगळ्या हे म्हणून आम्हाला राजकारणात समाजकारणामध्ये अजूनसुद्धा स्थान मिळालं किंवा लोकांनी त्या ह्याच्यावर कायम ठेवलं. त्यामुळं की कसं होतं की सहानुभूती मिळवायचा विषय, राजा विरुद्ध प्रजा हा जो डायलॉग आहे, हे निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. आणि शिंदेसाहेबांनी कंबर जरी कसली असली तरी आमची काय त्यांना हरकत नाही. आमची म्हणजे माझी पण कंबर म्हणा मनके म्हणा अजून चांगली आहेत, त्यामुळे कितीही कुणी काय केलं तरी आमची आम्ही पण त्याच हे नाही आहे. त्यामुळे एवढ्यात काय मी पण कुठं जात नाही. त्यामुळे काय जे जावळीमध्ये किंवा अगदी सातारमध्ये हे सातारा जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांना कोणाला यायचं आहे आणि ज्यांना कोणाला ताकद आजमावायची आहे त्यांनी आजमावू द्या. आमचं कोणाला हे नाही, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कुणीही येऊ शकतं. तर ज्या त्या वेळेला मला खात्री आहे की माझं जे आत्तापर्यंतचं काम माझ्या मतदारसंघातलं आहे त्या ह्याच्यावर मला जो माझ्या मतदारांचा कौल पाहिजे तो माझ्या बाजूने मिळेल ह्याची मला 100% खात्री. महाराज साहेब, पुढच्या काही महिन्यामध्ये नगरपालिकेचे आपले इलेक्शन आहे.